रात्रींच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येते. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता 24 तास तैनात असलेले मुंबई पोलीस हे 31st आणि न्यू इयरच्या बंदोबस्ताला लागलेत. तर सायंकाळी मुंबईच्या सागरी किनाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, भाऊचा धक्का आणि अक्सा बीच अशा महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या 18 बोटी तैनात करण्यात आल्या. तर या बोटींमध्ये 1 पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस हवालदार शस्त्रांसह सज्ज आहेत. मुंबईतील पर्यटकांचं सेलिब्रेशन व्यवस्थित पार पडावं यासाठी मुंबईच्या सागरी किनाऱ्यांवर पोलीस आता 24 तास पहारा देणार आहेत. तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट. सध्या पोलीस सज्ज झालेले आहेत सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. मुंबईकर सध्या 31st आणि न्यू इयरच्या खरंतर मोडमध्ये गेलेले आहे. सेलिब्रेशनचा मोड आहे आणि आपण माझ्या मागे सध्या बघू शकता की या ठिकाणी आपण गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आहोत. सगळे जे मुंबईतले पर्यटक आहेत ते आता सध्या आपण पाहत आहोत की अलिबागच्या दिशेने रवाना होत आहेत. न्यू इयर आणि 31st हा एकूणच जल्लोषाचा दिवस असतो आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. मुंबईच्या सगळेच जे सगळी किनारपट्टी आहे, बीचेस आहेत, या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात असणार आहेत. मुंबईच्या खास करून वरळी सीफेस असेल किंवा मग गिरगाव चौपाटी असेल, गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल, अक्सा बीच असेल, भाऊचा धक्का असेल, या सगळ्याच भागांमध्ये मुंबई पोलिसांच्या वतीने जवळपास 18 ज्या बोटी आहेत त्या तैनात करून ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक बोटीवरती खरं तर पोलीस अधिकारी सज्ज असणार आहेत, त्यांच्यासोबत काही हवालदार सुद्धा असणार आहेत. शस्त्रधारी हे सगळे हवालदार असणार आहेत आणि याच अनुषंगाने सगळ्या बीचेसवरती सुरक्षा कशी राहील या अनुषंगाने खरं तर हा मुंबई पोलिसांचा हा प्रयत्न असणार आहे. मुंबईकरांच्या या सेलिब्रेशनमध्ये कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी म्हणून मुंबईकरांचा हा मुंबई पोलिसांचा खरं तर हा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या संपूर्ण मुंबईच्या किनारपट्टीवरती मुंबई पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.